subscribe now and press the bell icon. Never miss an update. भुसावळ तालुक्यातील एकमेव नामांकित पेंटर हाऊस म्हणजे आई सप्तसुंगे. नवीन घर बांधकाम केले आहे किंवा आपल्या जुन्या घरालाच कलर देऊन नवीन घर बनवायचे असेल तर आपल्या सर्वांच्याच विश्वासातील एकमेव ठिकाण म्हणजे आई सप्तसुंगे पेंटर हाऊस होय. आमच्याकडे वॉल स्टिकर, वॉल स्ट्रक्चर, वॉल डेकोरेटिंग, वॉल पेंटिंग इफेक्ट व सर्व प्रकारचे पेंटिंग, पेंट डेकोरेटिंग, वॉल टेम्प पेंटिंग, स्पंज रोलर व पेंटिंग ची सर्वच प्रकारची कामे करून मिळतील आणि तेही एका पेंटर हाऊस मध्ये. तर आमचे नाव नेहमी लक्षात असू द्या, आई सप्तसुंगे पेंटर हाऊस. आमचा पत्ता आहे मेन रोड साकेगाव, तालुका भुसावळ, जिल्हा जळगाव. चला तर मग आपल्या स्वप्नातील घर रंगूया आणि त्वरित संपर्क करूया. अधिक माहिती करता आमचा संपर्क क्रमांक आहे 98 50 35 45 59 86 98 30 54 37. भुसावळ तालुका साकेगाव हद्दीतील उपजिल्हा आरोग्य केंद्र चालू होऊन या आरोग्य केंद्रास अखंड भारताचे प्रणेते तथा लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल जिल्हा उप आरोग्य केंद्र असे नामकरण करण्यात यावे अशी मागणी शिवसेनेचे शहर अध्यक्ष तथा लेवा पाटीदार फाउंडेशनचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष निलेश महाजन यांनी जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना निवेदनाद्वारे केली आहे. भुसावळ येथील साकेगाव हद्दीतील उपजिल्हा आरोग्य केंद्राचे बांधकाम पूर्ण झालेले असून शासकीय अधिकारी, नर्सेस, नोकर भरतीची ऑर्डर होऊन सुद्धा भुसावळ शहराचे आमदार महोदयांनी या संदर्भातील पत्रक जिल्हा आरोग्य अधिकारी यांना सादर न केल्याने अद्यापपर्यंत हे आरोग्य केंद्र बंद अवस्थेत असल्याचा आरोप शिवसेना शहर अध्यक्ष निलेश महाजन यांनी केला आहे. भुसावळ शहरातील सर्वसामान्य नागरिकांना खासगी रुग्णालयातील उपचार परवडत नसून शिवसेना शहर प्रमुख या नात्याने मी हे आरोग्य केंद्र लवकरात लवकर चालू व्हावे अशी मागणी पालकमंत्र्यांना केली असल्याचे ते म्हणाले. सध्याच्या परिस्थितीमध्ये गोरगरिबांसाठी हे उपकेंद्र चालू झाल्यास नवसंजीवनी ठरणार आहे, म्हणून हे उपजिल्हा आरोग्य केंद्र चालू होऊन त्यात भुसावळ शहरात लेवापाटीदार आमचा समाज मोठ्या प्रमाणावर आहे. या अनुषंगाने या केंद्रास लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल असे नामकरण करण्यात यावे अशा मागणीचे निवेदन पालकमंत्र्यांना सादर केलेले असून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी देखील कामाच्या पूर्णत्वाचे आश्वासन दिलेले असल्याचे शिवसेनेचे निलेश महाजन यांनी आय बी एन न्यूज महाराष्ट्रशी बोलताना आपल्या प्रतिक्रियेतून सांगितले आहे. आमचे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबजी ठाकरे यांच्या कृपाशीर्वादाने व शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशाने आम्हाला जे कार्यप्रणाली दिली आहे त्यात भुसावळ तालुक्या भुसावळ शहर प्रमुख या नात्याने मी असं निदर्शनास आणू इच्छितो आहे की भुसावळ तालुक्यात साकेगाव शिवारामध्ये जे जिल्हा उपआरोग्य केंद्र प्रस्थापित झालं आहे ते आज मागील 5 ते 6 वर्षापासून याचं काम झालेलं काम चालू झालं आहे आणि आता काम पूर्णत्वाकडे असताना हे आरोग्य केंद्र चालू करणे हे गरजेचे असतानासुद्धा इथल्या लोकप्रतिनिधींना याची जाग नाही, कारण या ठिकाणी भुसावळ आणि भुसावळ परिसरातील जी गोरगरीब जनता आहे त्या जनतेला प्रायव्हेट दवाखाने परवडत नाही. तरीसुद्धा ह्या हे काम चालू करून त्यांनी हे काम पूर्णत्वाकडे आहे तरी हे चालू करणे फार काळाची गरज आहे. वेळोवेळी आम्ही त्यांना निवेदनं देऊनसुद्धा या गोष्टीचा कुठलाही पाठपुरावा न केल्यामुळे आम्ही आज जिल्ह्याचे पालकमंत्री तथा आमचे उपनेते माननीय श्री गुलाबरावजी पाटील यांना या विषयाचं निवेदन दिलं आहे आणि गुलाबभाऊंनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की जळगाव जिल्ह्यात धरणगावला एक असंच जिल्हा उपकेंद्र आहे ते आणि हे दोघं भुसावळचं आणि धरणगावचं दोघं उपकेंद्र एका दिवसात आपण उद्घाटन करूया अशी एक प्रयोजनाची गुलाबभाऊंनी आम्हाला हे दिली आहे. त्यामुळे थोडं एक विश्वासात्मक हे होऊन गेलं. मागच्या 5 वर्षामध्ये असं काहीही कोणतंही आश्वासनात्मकही भेटलं नाही, पण आज आमचे नेते गुलाबरावांच्या माध्यमातून पुढे असंच विकासात्मक दृष्टिकोन समोर येईल हेच एक सदिच्छा बाळगतो. माननीय पालकमंत्री गुलाबरावजी पाटील यांना अजून एक मी निवेदन लेवा पाटीदार फाउंडेशन व लेवा पाटीदार समाजातर्फे एक दिलेलं आहे की भुसावळ तालुक्यामध्ये व परिसरात लेवा पाटील समाज
हा जास्त प्रमाणात असल्यामुळे, मोठ्या प्रमाणात असल्यामुळे या जिल्हा उपआरोग्य केंद्राचं नामकरण हे सरदार वल्लभभाई पटेल जिल्हा उपआरोग्य केंद्र असे देण्यात यावे, हेही त्यात आम्ही एक पत्रक दिलं आहे. सबस्क्राइब नाउ अँड प्रेस द बेल आयकन. नेव्हर मिस अन अपडेट.